फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ब्रेन ब्रश अकॅडमी. आज आपण बघणार आहे की पुणे मेट्रोचे आपले वॅकन्सीज आणि फॉर्म फिलअपची 31 तारखेपर्यंत डेट एक्सटेंड केली आहे. मी तुम्हाला एक भरपूर मुलांचे क्वेरीज आलती की सर तुम्ही प्रिपरेशन कसं मोडणी करायचं ते एकदा सांगा. तुम्ही एक व्हिडिओ टाकला होता की फॉर्म फिलअप बद्दल. आता मी डिटेल्ड अनालिसिस आणि कोणत्या सब्जेक्टवर कशा प्रकारे ऍक्च्युअली डिप्लोमाहून जे वॅकन्सीज आहेत त्याला सिलेबस त्यांनी मेन्शन केलं नाही, पण सेक्शन इंजिनियर म्हणजे ज्या इंजिनिअरिंग थ्रू वॅकन्सीज आहे त्यांचा सिलेबस मेन्शन केलेला आहे. पण मी तुम्हाला सांगणार आहे की आज तुम्ही इलेक्ट्रिकलचे मुलं आहेत ते तुम्ही स्टेशन कंट्रोलर किंवा मेट्रो स्टेशन कंट्रोलर साठी तुम्ही प्रिपरेशन करताय, जे की डिप्लोमा बेस्ड जागा आहेत त्या इंजिनिअरिंगचे मुलं पण भरू शकतात, ही जी क्वेरी आहे ती पहिल्यांदा मी क्लेरिफाय करतो. बघा, आपल्याला आता डिटेल सिलेबस मेट्रोसाठी काय काय आहे. आपण मराठी एक आहे, मराठीसाठी तुम्हाला 2 ते 3 दिवसात टीचर्स अवेलेबल होतील. पेडसाठी आणि नॉन पेडसाठी आपण काय काय इम्पॉर्टंट जसे आता इलेक्ट्रॉनिकचे सर टाकतात तसे आपण टाकणार आहेत. आणि इलेक्ट्रिकलचे पण मी आता सुरू करणार आहे उद्या किंवा परवापासून. त्यानंतर तुम्हाला ऍप्टिट्यूडच्या मॅडम कॉन्सिक्वेन्सली घेतच आहेत, पेडसाठी पण घेणार आहेत. बघा रे, आता आपण पुणे मेट्रो डिटेल्ड अनालिसिस आपण बघणार आहोत. मी आता हे डिटेल्ड अनालिसिस कुठनं काढलेलं आहे, मुंबई मेट्रो, दिल्ली मेट्रोचा पेपर चालता, असे अनेक पेपर्स जेव्हा मी बघितले, म्हणजे मला मुंबई मेट्रोचा मी जास्त ह्यामध्ये कन्सिडरेशन केलेलं आहे, कारण मुंबई मेट्रो आता जस्ट झाली आहे आणि त्या रिलेटेड पडेल असा एक संभाव्य स्थिती आहे. त्यामुळे मी मुंबई मेट्रोला झालेलं अनालिसिस, त्यामध्ये माझे काही स्टुडंट सिलेक्ट पण झालेत, त्यांच्याकडनं घेतलेला रिव्ह्यूज आणि त्यांच्याकडनं मिळालेले क्वेश्चन्स यानुसार मी सब्जेक्ट वाईज अनालिसिस केलेलं आहे. बघा, मी फक्त कोणत्या सब्जेक्टला किती फोकस करायचा हे सांगेन आणि हा हे 100% असेलच असं नाही, पण तुम्ही प्रिपरेशन करताना तुम्हाला एक मोड कळेल की कोणत्या सब्जेक्टला मी किती फोकस करू. बघा, आपले इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत पॉवर सिस्टीम, जो की 15 मार्क्सला विचारला गेला होता. त्याचा पेपर मी टेलिग्रामवर टाकला पण होता, 15 ते 16 क्वेश्चन्स विचारले गेले होते. त्यानंतर मशीन्स हा 20+ मार्क्सला विचारला गेला होता. मशीनचा इम्पॉर्टंट प्ले रोल करतोय, पॉवर सिस्टीम एवढा नाही करत. आणि पॉवर सिस्टीम मध्ये म्हणतात की डिप्लोमाला सर ट्रान्झियंट हे नव्हतं, तर ह्याच्यामध्ये ट्रान्झियंट पण विचारले, फॉल्ट पण विचारले, स्टॅबिलिटी पण विचारलीये. ट्रान्झियंट, स्टॅबिलिटी विचारलीये, ट्रान्झियंटचा चॅप्टर फॉल्ट विचारलाय, स्टॅबिलिटी विचारली आणि लोड फ्लो सुद्धा विचारले. काय विचारले? लोड फ्लो पण विचारले. म्हणजे तुम्ही डिप्लोमाचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला ह्या पॉइंटला पण जेव्हा स्टेशन कंट्रोलरचा अभ्यास करताल, पॉवर सिस्टीम तर आहेच आपलं, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, परत जनरेशन आहे, ते सगळं करताना ह्या ऍडिशनल टॉपिकला जे की एई साठी आपण मोस्टली कन्सिडरेशन करतो ह्या टॉपिक्सला पण तुम्हाला कव्हरअप करावं लागणार आहे. कारण ह्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन ह्याच्याहून विचारला होता, एक क्वेश्चन ह्याच्याहून आणि 1-2 क्वेश्चन फॉल्ट्सवरून विचारले होते, म्हणजे 3 ते 4 क्वेश्चन्स यामधनं विचारले होते. आता मशीन्समध्ये 20+ क्वेश्चन, तुम्ही डीसी मशीन असतात, सिंक्रोनस मशीन असतात, प्रोबॅबली ईच अँड एव्हरी मशीन 4 मार्क्स आणि स्पेशल मशीनचे 2 मार्क्स ईच अँड एव्हरी मशीन, 4 मशीन्स आहेत त्या तुम्ही 4-4 किंवा 5-5 मार्क्सला अप्रॉक्सिमेट पडल्या होत्या. त्यामुळे मशीन्सला सेम वेटेज आहेत, कोणतीही मशीन ऑरला सोडू नका, बरोबर आहे. आता त्यानंतर वेटेज मध्ये मी म्हणतो की मेजरमेंट हा 10+. बघा, कधी कधी मेजरमेंट आपल्याला महाडिस्कॉमला बघितला असेल कधी पडतो कधी नाही, पण मेट्रोसाठी इम्पॉर्टंट रोल प्ले केलता मेजरमेंटने 10+ मार्क्सला पडला होता. याच्यामध्ये तुम्ही म्हणतात की सर फक्त मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स पडले होते का? मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स नव्हते पडले, त्याच्यामध्ये सीआरओ पण पडला होता, सीआरओचा एक कन्सेप्ट पण पडला होता, त्यामध्ये डिजिटल व्होल्टमीटर पण पडला होता किंवा मल्टीमीटर, डिजिटल मल्टीमीटर म्हणेल मी, डिजिटल मल्टीमीटरवर पण क्वेश्चन पडला होता. म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना आणि परत ट्रान्सड्युसर्स हा पण टॉपिकला त्यांनी कव्हरअप केलं, ट्रान्सड्युसर्स ह्या पण टॉपिकला मेजरमेंट मध्ये कव्हर केलं. आणि बाकीचे जे टॉपिक्स होते मेजरमेंट मधले, जे ब्रिजेस असतील, एसी डीसी ब्रिजेस असतील, तुमचे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स असतील, त्यामध्ये सगळे पॉवर फॅक्टर मीटर, एनर्जी मीटर,
सगळे वॅट मीटर, ह्या सगळे मीटर्स असतील, हे मेजरमेंट मध्ये आले. आणि मेजरमेंट मध्ये आणि तुम्हाला वे ऑफ पेपर सांगतो, ऑल पेपर म्हणजे मॅक्सिमम 70% पेपर हा थेरॉटिकल कंटेंटवर होता, प्लस 30% पेपर जो टेक्निकलचा होता, थोडेसे प्रॉब्लेम्स होते जे की वन मार्क्स प्रॉब्लेम्स होते आणि एकदम सिम्पल्स होते, एकदम सिम्पल होते, एकदम सिम्पल होते. त्यामुळे मेजरमेंट हा जो आहे तो थेरॉटिकली जास्त आहे आणि प्रॉब्लेमॅटिक कमी आहे. बरोबर आहे. मेजरमेंट मधनं हा टॉपिकला पण तुम्ही ऑरला सोडू नका, कारण ह्या टॉपिकवर पण क्वेश्चन पडलेले आहेत. मी नंतर घेईल की पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. बघा, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हा आहे 10+ मार्क्सला पडला होता. मी काय म्हणतोय, 10+ मार्क्सला पडला होता. आणि त्याच्यामध्ये मेजरली जो टॉपिक पडला होता तो पहिला टॉपिक आहे आणि तो म्हणजे पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, बेसिक्स ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, बेसिक्स ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. हा तुम्ही ऑरला सोडू नका. इथं जर ऑरला पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अवघड जातोय म्हणून सोडला तर तुमचं सिलेक्शन मी सांगू शकणार नाही की होईल का नाही, कारण पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय. बेसिक्स ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, बेसिक्स ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे स्विचिंग कॅरेक्टरिस्टिक्स आल्या, त्याचे कंट्रोलिंग कॅरेक्टरिस्टिक्स आल्या. आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस मध्ये म्हणजे कंट्रोलिंग, अनकंट्रोलिंग किंवा सेमी कंट्रोलिंग डिव्हायसेस आले, त्यांचे क्लासिफिकेशन आल्या, त्यांच्या प्रॉपर्टीज आल्या, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स आल्या, हे सगळं बेसिक्स ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. आणि ह्याच्यामध्ये हे ह्या 10 पैकी 7 to 8 क्वेश्चन ह्या पहिल्या टॉपिकवर पडले होते आणि 2 to 3 क्वेश्चन चॉपर असेल तुमचा, परत रेक्टिफायर कंट्रोल्ड रेक्टिफायर्स असतील आणि तुमचे इन्व्हर्टर्स असतील, याच्यावर 2 to 3 क्वेश्चन्स पडले होते. त्यामुळं जर तुम्ही पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा विचार करत असाल तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा पहिला चॅप्टर हा मोठा चॅप्टर आहे. सगळ्या पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये मी शिकवताना सांगत असतो की सगळ्यात मोठा जो टॉपिक आहे तुमचा तो पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा पहिला टॉपिक आहे. आणि तो माझ्या पेड कोर्समध्ये मी 8 to 7 to 8 लेक्चर्स जे आहेत त्या फक्त बेसिक्स ऑफ ह्याच्यावर घेतलेत, कारण तिथनं जास्त क्वेश्चन डिझाईन करण्याचा वाव त्यांना मिळतोय. बरोबर आहे का रे. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हे मध्ये झालं. नंतर जो इम्पॉर्टंट सब्जेक्ट कोणता राहिला रे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स झाला, मेजरमेंट झाला, मशीन झाला, पॉवर सिस्टीम झाला. त्यानंतर बघा तुम्हाला डिजिटल आणि डिजिटल प्लस अनालॉग हा जो आहे 20+ मार्क्सला पडलेला आहे. ते की सरांनी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये, तुम्हाला युट्यूबवर व्हिडिओ मिळेल, त्यामध्ये सरांनी कोणते टॉपिक प्रिपेअर करायचे ते पण सांगितलेले आहे. त्यामध्ये प्रोसेसर पण थोडाफार पडलेला आहे, प्रोसेसरचा 1 to 2 क्वेश्चन्स पडलेले आहेत 8085 वर, ते पण सर तुम्हाला सांगतील तिथे. बरोबर आहे का रे. त्यानंतर माझ्या इलेक्ट्रिकल्समध्ये आणखीन कोणता सब्जेक्ट आहे रे, हां मी सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट बेसिक इलेक्ट्रिकल हा विसरलो. बेसिक इलेक्ट्रिकल, बेसिक इलेक्ट्रिकल हा सब्जेक्ट जो आहे तो तुम्हाला बेसिक इलेक्ट्रिकल 15+ मार्क्सला पडेल. कोण याला नेटवर्क पण म्हणेल, पण मी नेटवर्क का म्हणणार नाही, कारण नेटवर्कमध्ये तुम्हाला एकदम डीप लेवल येते, एकदम डीप लेवल येते. नेटवर्कमध्ये तुम्हाला ट्रान्झिएंट आला, टूपोर्ट आला, हे कंटेंट इथं यूज करत नाहीत, इथं यूज होत नाहीत. जे स्टेशन कंट्रोलरचा अभ्यास करणार आहेत तुम्ही ट्रान्झिएंट करू नका, टूपोर्ट करू नका. ट्रान्झिएंट मधले थोडे बेसिक्स करा, काय स्विच ऑपरेशन्स असतील, टूपोर्टला जाऊ नका, त्यात वेळ वाचवा. बरोबर आहे का. ई सी सर्किट, बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये मी म्हणेल की डी सी सर्किट असेल तुमचा आणि ए सी सर्किट असेल, त्यामध्ये इथं डी सी मध्ये KCL KVL असेल, थेरम्स असतील, ह्यात तुम्ही नीट करा, ह्यात तुम्ही नीट करा. नक्कीच तुम्हाला बेसिक इलेक्ट्रिकल्समध्ये मी जेवढं काही क्लासमध्ये घेतलेलं आहे, जेवढे काही 30-35 लेक्चर्स आपले पेडमध्ये झालेले आहेत, तेवढे मोर दॅन सफिशियंट आहेत. तुम्ही मागचा मेट्रोचा पेपर उचलून बघा, त्या बेसिक्स इलेक्ट्रिकलवर, बेसिक इलेक्ट्रिकलवर 15+ क्वेश्चन्स आहेत. त्यामध्ये बघा सगळे तुम्ही प्रॉब्लेम्स असतील त्या बेसिक्स मेथडनी सॉल्व्ह होतील असे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. त्यामध्ये थेरॉटिकल क्वेश्चन्स असतील आणि बेसिक इलेक्ट्रिकल हा जो आहे तो इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय. इम्पॉर्टंट मी नेटवर्क म्हणणार नाही का, तर तेवढी डेप्थ लेवल जी आहे ती विचारली गेलेली नाही. अशा प्रकारे तुमचा सिलेबस कव्हरेज हे मुंबई मेट्रोमध्ये झालतं. आणि काही क्वेश्चन्स बघा, एक 10+ क्वेश्चन्स आत होते ते मिसेलेनियस होते, म्हणजे मुलं असं म्हणत होते की मेकॅनिकलचा काही कंटेंट होता, मेकॅनिकलच्या रिलेटेड क्वेश्चन्स होते.
बघा सगळ्या इंजिनिअरिंग साठी ही जी स्टेशन कंट्रोलर आहे ती सगळे इंजिनियर्स अप्लाय करू शकतात, त्यामुळं मेकॅनिकलचा थोडाफार कंटेंट यामध्ये आलता. आणि जर इलेक्ट्रॉनिकचा विद्यार्थी ऐकत असेल तर इलेक्ट्रॉनिकच्या विद्यार्थ्याला पॉवर सिस्टीमचा पण कंटेंट त्यांनी विचारला होता वरवरनं, बरोबर आहे. त्यामुळे प्रिपरेशन करताना मेकॅनिकलचे 10+ क्वेश्चन जे आहेत ते मिसेलेनियस मध्ये पडले होते, म्हणजे तुमची पुली असेल, ट्रान्समिशन ड्राईव्ह असतील, ह्या किंवा जनरेशन मध्ये वेगवेगळे टर्बाईन्स असतील, हा मेकॅनिकलचा पार्ट आहे, सॉरी मेकॅनिकलचा पार्ट आहे, त्यामुळे मेकॅनिकल वर पण क्वेश्चन डिझाईन केलते. अशा प्रकारे बघा अनालिसिस कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज आहे आणि कोणत्या सब्जेक्टला तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे हे मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे अभ्यास करताना तुम्हाला कोणत्या वेळेने अभ्यास करायचा हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि अभ्यास करताना तुम्ही कोणत्या सब्जेक्टला फोकस करायचे, कोणत्या सब्जेक्टला मागे वेटेज पडलंय याच्या आधारे तुम्हाला एक वे मिळेल, एक प्लॅन करा, वेल प्लॅन करा तुम्ही की तुम्हाला येणाऱ्या मेट्रो एक्झाम मध्ये सक्सेस व्हायचं असेल तर एक टाइम बॉन्ड बनवा, स्वतःचं टाइम टेबल करा, टाइम टेबलला फॉलो करा, टेस्ट द्या किंवा स्वतः अनालिसिस प्रॅक्टिस टेस्ट द्या. आणि मी तुम्हाला सांगतो की मेट्रोचा जो पेपर होता मागच्या वेळेचा तो एकदम सोपा होता, म्हणजे थेरॉटिकली जे कॉमनली आस्किंग क्वेश्चन्स आहेत ते 30-40% होते, बरोबर आहे का. 30-40% जे क्वेश्चन होते ते कॉमनली आस्किंग क्वेश्चन्स होते, त्यामुळे तुम्हाला ही जी परीक्षा आहे कॉम्पिटिशन वाढलेली आहे मी मान्य करतो, भरपूर मुलं वेल प्रिपेअर्ड करतायत, त्यातले तुम्ही पण एक आहात, पण जे प्रिपेअर करतात त्यांच्यापेक्षा तुम्ही वेगळं काय करू शकता याकडे लक्ष द्या. जे बीट्स जे मुलं ऑरला सोडतात त्या बीटला कव्हरअप करण्याचा प्रयत्न करा, आधी कॉमन बीट्स करा आणि नंतर जे मिसेलेनियस बीट्स आहेत त्यांना पण कव्हरअप करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ही आता बघा एक्झाम डेट कधी असेल, मी म्हणेल की एप्रिलमध्ये तुमची अप्रॉक्सिमेट एक्झाम येईल. एप्रिल ह्या मंथमध्ये, म्हणजे अप्रॉक्सिमेट तुम्हाला 3-4 महिने तुमच्याकडे वाच बनलेले आहेत आणि त्या 3-4 महिन्यामध्ये तुम्ही सिलॅबसला हे करा, बाउंड करा, सिलॅबस स्वतःच्या टाइम टेबलमध्ये बाउंड करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. बघा मराठीचे लेक्चर्स जे आहेत ते 2-3 दिवसात सुतार सर म्हणून आहेत जे की आणि अकॅडमीला पण शिकवतात, ते आपल्याकडे जॉईन होत आहेत मराठीसाठी आणि ते तुम्हाला युट्यूबवर पण शिकवतील आणि पेड कोर्ससाठी त्यांना स्पेशल सेशन पण होतील. तसं ॲप्टी आणि रिझनिंगचे मॅडम शिकवत आहेत आणि पेड कोर्ससाठी स्पेशल सेशन पण ते कंडक्ट करणार आहेत. आता बघा मी तुम्हाला सांगतो की आमचा पण एक पेड कोर्स आहे मेट्रोसाठी लास्टला, बघा 599999 हा कोर्स सध्या चालू आहे आणि त्या कोर्समध्ये तुम्हाला इन डिटेलमध्ये सगळा हा जो मी सिलॅबस सांगितला हा इन डिटेलमध्ये कव्हरअप केलेला आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं की थोडा सिलॅबस राहिलेला आहे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा काही कंटेंट आणि मशीनचा ट्रान्सफॉर्मर हा कंटेंट राहिलेला आहे. आणि प्रॅक्टिस सेशन आमचे जे आहेत, मी जे बोललो होतो की प्रॅक्टिस सेशन मी घेणार आहे प्रत्येक टॉपिक वाईज, ते थोडे राहिलेले आहेत, त्याला मी कव्हरअप करतोय कारण ड्युटीवरनं मी आताच आलो आहे. त्यामुळं आजपासून किंवा उद्यापासून तुम्हाला पण दररोज एक मिसेलेनियस टॉपिक, म्हणजे आज जर एसी सर्किट असेल त्यावरचे जे कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स असतील त्याचा टॉपिक जसं इलेक्ट्रॉनिकचे सर टाकत होते तसं मी टाकण्याचा प्रयत्न करतोय. ओके आज इथंच थांबू. बघा रे काय आहे, आज पेड कोर्स आम्ही लॉन्च ऑलरेडी आहे, तो जर घ्यायचा असेल मेट्रोसाठी, स्पेशल मेट्रोसाठी डिझाईन आहे 599 त्याला जर तुम्हाला क्वेरी करायची असेल 8999052518 याला कॉल करा आणि त्याला डिटेल्ड इन्फॉर्मेशन जे आहे कोर्सची ते विचारू शकता. आणि त्या कोर्समध्ये तुम्हाला 24/7 ऍक्सेस आहेत, रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत आणि त्यामुळे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही कारण 200-300+ मुलं त्याला लॉग इन आहेत आणि फुल टू एन्जॉय करतायत ते क्लासचा. आणि तुम्ही पण जर अप्लाय करायचं असेल, तुम्हाला जर कोर्सची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर या नंबरला कॉल करा. आज इथंच थांबू आणि हे अनालिसिस नीट लक्षात ठेवा आणि त्यानुसार अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच.